हो गया बघा. अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात, हे चित्र काही चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतिनला बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे हमेशा. बालासाहेब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुँह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है. ऐसे सिनेमे आते हैं चले जाते हैं. ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड, ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई. लोगों ने पैसा कमाया चला गया.